तुम्हाला जर कोणी विचारलं की कागदाला घड्या घालणं सोपं आहे की कागद फाडणं, काय सांगाल? मी तर सांगेन कागद फाडणं. सगळ्यात सोपी गोष्ट कागद फाडणं. आणि मला तर असं वाटतं कागद असा फाडता आला पाहिजे ना की त्याचे तीन तुकडे करता आले पाहिजेत एकावेळी. म्हणजे एक तुकडा एका हातात, एक तुकडा दुसऱ्या हातात, आणि मधला तुकडा खाली पडला पाहिजे. येईलच ना, तुम्हाला येईल. बघा येतं का? बघा, हा आता मी एक कागद घेतला आहे. आता ह्याचे मी तीन ठिकाणी बारीक कट देणार. बघा, हा झाला एक, हा झाला दोन. आता तुम्ही पण असंच करा बरं, कागद घ्या तर दोन असे कट द्या. आता मी काय केलं, एक तुकडा एका हातात, एक तुकडा दुसऱ्या हातात, हे सावकाश ओढत न्यायचे. म्हणजे असं वाटतं की आपलं एका हातात एक तुकडा राहील, दुसऱ्या हातात दुसरा, आणि खाली पडेल. घडी करण्यापेक्षा सोपं कागद फाडणं, असंच वाटतं ना आपल्याला? मलाही तसंच वाटतं आहे. बघूया, बघा काय होतं. बघा, दोन्ही हाताने मी ओढतो आहे, दोन्ही हाताने ओढतो आहे, पण नाहीच फाटत. पुन्हा एकदा प्रयत्न करून बघतो हां, पुन्हा एकदा आपण असंच करूया. पुन्हा आता मी तसंच करतो आहे, दोन्ही हाताने ओढतो आहे, दोन्ही हाताने ओढतो आहे, आणि असं होत नाही. आपल्याला वाटतं असं होईल, पण असं होत नाही. का नाही होत? कारण कागद अशा तऱ्हेने फाटण्यासाठी आवश्यक असतात पाच महत्त्वाच्या गोष्टी, ज्या इथे होत नाही. पहिली गोष्ट आहे, कागदाची जाडी समान पाहिजे, ती इथे नाही. दुसरी गोष्ट आहे, दोन्ही बाजूंनी असणारा जोर सारखा पाहिजे, तो नाही. उजव्या हातात माझा जोर थोडा जास्ती आहे, डाव्या हातात थोडा कमी आहे. दोन्ही जोर समान दिशेने पाहिजे, म्हणजे बल समान दिशेने पाहिजे, ते नाही होत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कागद जेव्हा फाटतो, बघा नी, तर जो कागद वीक आहे, जो अशक्त आहे, तो आधी फाटतो, मग तो आणखी वीक होतो आणि तोच फाटत जातो. पाचवी गोष्ट मी आता सांगतो, हे जे दोन कट आहेत ना, ह्या दोघांची लांबी पण सारखी पाहिजे, जी इथे नाही आहे. म्हणून एकावेळी तीन तुकडे नाही करतायत.